लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेला 15 तारखेला सुरुवात झाली। व्याख्यानमालेच्या द्वितीय दिनी विद्यावाचस्पती विवेक घळसाळी यांचे मेवाड भूमीतील तेजस्वी नवरत्न या विषयावर व्याख्यान सादर केले। दरम्यान केटीएचएम विद्यालयातील प्रांगणातील रावसाहेब थोरात सभागृहात 3 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली होती। ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमाला गेल्या 12 वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे। यंदाच्या वर्षी या व्याख्यानमालेला तब्बल 1 तप पूर्ण झाले असून 13वी व्याख्यानमाला मान्यवरांच्या उपस्थितीत 15 तारखेला सुरू झाली। स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व्याख्यानास सुरुवात झाली। नाशिकमधील सर्व नागरिक या व्याख्यानमालेची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात। कोविड काळात देखील ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला पार पडली। यंदा 13व्या व्याख्यानमालेचे आयोजन करताना अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केली। स्वर्गीय पोपटराव हिरे म्हणजेच आमचे पप्पा यांचा 13वा स्मृतिदिन आहे। 14 जुलै हा त्यांचा स्मृतिदिन असतो। या दिवसाच्या निमित्ताने गेल्या 12 वर्षापासून आम्ही विद्यावाचस्पती विवेकजी घळसासी यांच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। हिरे परिवार त्याचबरोबर ग्रामोदय शिक्षण संस्था यांच्या वतीने हा कार्यक्रम होत असतो। खरं तर नाशिकमधले नागरिक हे या व्याख्यानमालेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात, कारण विवेकजी घळसासी यांचं व्याख्यान म्हणजे अतिशय परिपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि कुठलाही विषय असेल, वर्तमान किंवा भविष्यकाळातील कुठलाही विषय, ते अतिशय सूत्रबद्धतेने मांडणी करतात आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असतात। त्यामुळे हे व्याख्यान हे नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध झालेलं आहे। आदरणीय पप्पा हे जवळपास 80 सालापासून त्याच्या आधीपासून नाशिकमध्ये होते आणि वंजारी बोर्डिंग इथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांना इरिगेशनमध्ये सरकारी नोकरी लागलेली होती। खरं तर सरकारी नोकरी लागल्यावर एखादा आरामात जीवन जगेल, परंतु मुळातच त्यांची प्रवृत्ती ही सतत सामाजिक कार्य करणं, काही ना काही सतत हे कार्यरत ठेवणं असा त्यांचा एक स्वभाव होता आणि त्यामुळे त्यांनी लगेचच नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय कॉन्ट्रॅक्ट सुरू केलं। हे सुरू केल्यानंतर त्यांनी सामाजिक कामात पूर्णपणे झोकून दिलं। मग भारतीय जनता पार्टी असेल, जनसंघ असेल, अशा ह्या दोन्ही माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली। त्यावेळेला भारतीय जनता पार्टी ही कुठेही नव्हती, परंतु ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, इथे पूर्णपणे पार्टीचा विस्तार केला। पाळंमुळं रोवली, त्यावेळेला दादासाहेब बडनगरे असतील, त्यांच्याबरोबर बंडोपंत जोशी असतील, नितीनभाई जोशी असतील, असे अनेक जे जुने भारतीय जनता पार्टीचे पिलर आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी त्यावेळेला 84 साली लोकसभेची निवडणूक लढवली। त्यावेळेला खरं तर भारतात 2च लोक निवडून आले, पण पार्टी लोकांपर्यंत नेण्यात ते खूप यशस्वी झाले। त्यांच्या अनेक आठवणी आज या निमित्ताने मी सांगू शकते, परंतु ज्यावेळेला 2002ला महिलांसाठी रिझर्वेशन मंजूर झालं, त्यावेळेला त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। त्यांनी सांगितलं की तू नगरसेवक म्हणून प्रयत्न करू शकते आणि तू जर निवडणुकीला उभी राहिली तर निवडून तर येशीलच, परंतु चांगलं काम करशील याच्या। व्याख्यानमालेच्या द्वितीय दिनी मेवाड भूमीतील तेजस्वी नवरत्ने या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। अभिवादन करतो। ग्रामोदय शिक्षण संस्था आणि हिरे परिवार यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो। आज जे सगळे अतिथी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण सगळे श्रोते या सगळ्या उपक्रमाला जे प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल आपल्याविषयीचाही आनंद व्यक्त करतोय आणि आजच्या दुसऱ्या सत्राला, दुसऱ्या विषयाला, दुसऱ्या पुष्पाला कोणताही शब्द, कारण का तीन विषय एकात एक गुंतलेले असल्यामुळे सत्र हा शब्द मला जास्त गौरवता।
काल आपण महायोगी श्री अरविंदांच्या एकूण जीवनातल्या घटनाक्रमापाठीमागे असलेला नियतीचा संकेत आणि भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये योग असो, अध्यात्म असो, पारमार्थिक उपासना असो, या सगळ्याचा अंतिम ठिकाण हे राष्ट्राची उन्नती हेच आहे हे प्रतिपादन करण्यासाठी आपण थोडा विचार केला. मला एका गोष्टीचं काल खूप समाधान झालं की तसा अपरिचित असणार म्हणजे ज्यांनी वाचन केलं थोडंफार श्री अरविंदांच्या विषयी माहिती आहे ऐकून, पण बहुसंख्य लोकांना श्री अरविंद म्हणजे एक योगी महायोगी असं त्यांचं व्यक्तित्व माहिती असतं, प्रतिमा पाहिलेली असते फोटो, पण त्या पलीकडे त्यांच्या जीवनातल्या वाटाव्याविषयी आपल्याला काही तपशीलात माहिती नसते. असा थोडा अपरिचित काहीसा गंभीर वाटणारा विषय असूनही काल ज्या तऱ्हेनं तुम्ही श्रोते बंधू वगैरे त्या विषयाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला, माझं सांगणं किती परिपूर्ण होतं हा चर्चेचा किंवा वादाचा विषय होऊ शकतो, पण तुमच्या मनातली उत्सुकता मात्र मला प्रत्येक क्षणी जाणवत होती. रामराव तथा पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा रविवारी समारोप होणार होता. या समारोपात धोक्याचा काळ समोर आहे, राजा जागा रहा या विषयावर विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांचे व्याख्यान पार पडले. या व्याख्यानमालेकरता ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, त्याचबरोबर हिरे कुटुंबातील सर्व सदस्य आणि स्थानिक नागरिक यांची उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.